नमस्कार सगळ्यांना मी वैद्य राहुल साळुंखे चिपळूणला आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो आपली वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं झाली त्याच्यामध्ये द्रव्य त्यांचे गुण याविषयी अनेक गोष्टी झाल्या गुणांवरच एखादं लेक्चर व्हावं असं सगळ्यांना वाटत होतं त्यामुळे गुणांवर गुरुवादी गुणांवर थोडं बोलावं असं मला वाटतं तर आपण याचे दोन भाग करूया काही गुण एका भागात घेऊया आणि काही गुण हे दुसऱ्या भागात घेऊया या भागात आपण काही गुण घेऊया तर पहिला जो गुण आपण घेऊ तो गुरुगुण गुणांमध्ये बदल झाला की द्रव्याच्या कर्मामध्ये बदल होतो गुणांमध्ये बदल झाला की त्याची कर्म त्याच्या कर्मांमध्ये कसा बदल होतो तो आपल्याला कळतो तर गुरुगुण हा पृथ्वी आणि जल महाभूताचा आहे आणि ही दोन महाभूता जर तुम्ही डोळ्यासमोर घेतलीत तर हा गुण शरीराला ताकद देतो शरीराचं भ्रुहण करतो आ, कमी मात्रेत दिला तर तो तर्पण करतो तर्पण आणि भ्रुहणामध्ये फरक असा आहे की तुम्ही भुकेला आहात आणि तुम्हाला मी जर दोन वेळा जेवायला पोट भरून दिलं तर तुमचं तर्पण होणार आहे आणि जर तुम्हाला मी दिवसातून तुमच्या दिवसा भुकेपेक्षा जास्त असं तुम्हाला जेवण दिलं सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी नाश्ता रात्री जेवण असं जे काही क केलं त्यासोबत व्यायाम तुम्ही केलात असं जर झालं तर ते भ्रूहण होणार आहे तर तो रस दोन्ही करतो भ्रहण करतो तर्पण करतो कफवर्धन करतो अर्थातच पृथ्वी आणि जलमहाभूत प्रधान असल्यामुळे तो कफवर्धन करतो ह्याच्या ह्या गुरुगुणामुळे धातूंचं बळ वाढतं वात शमन होतं जर तसा पेशंट रुग्ण आपला अपत्रपणजन्य काही हेतू घेऊन आला असेल ज्याचे हेतूंमध्ये चलगुण असेल ज्याच्या हेतूंमध्ये लघुता असेल असे जर हेतू घेऊन आला असेल तर अशावेळी हा गुरुगुणाची द्रव्य उपयोगी पडतात गुरुगुणाच्या द्रव्यांना अग्नी चांगला लागतो आणि गुरुगुणाची द्रव्य वापरताना मग त्याचा कशाय करणं किंवा कुठ किंवा वेगळ्या युक्तीप्रमाणाने वेगळे संस्कार करून मात्रे मात्रा कमी देऊन अशा पद्धतीने किंवा भूक असताना खाणं अशा पद्धतीची यु युक्ती वापरून गुरुगुणाची द्रव्य ही वापरावी लागतात हाच गुरुगुण जास्त झाला असता ग्लानी येते शरीरामध्ये जडपणा येतं शरीराची शरीराचं वजन वाढतं अशा पद्धतीची ही द्रव्यं असतात जर जे आपण बघतो जीवनीय द्रव्य आहेत किंवा बृहणीय द्रव्य आहेत गोक्षरासारखी द्रव्य आहेत ती गुरुगुणाची आहेत ह्या गुरुगुणांचा साधारणत विपाकही मधुर असतो आणि हे ही गुरुगुणाची द्रव्य पुरुषाचं प्रमाण वाढवतात मलाचं प्रमाण मूत्र आणि पुरुषाचं प्रमाण वाढवतात आणि त्यामुळे राजक्ष्मासारख्या रुग्णामध्ये ही द्रव्य वापरावी लागतात ही साक्षात शुक्रवर्धक असल्यामुळे वाजीकरणामध्ये यांचा खूप वापर होतो गुरुद्रव्यांचा वेगवेगळ्या कल्पना केल्या जातात ही द्रव्य पचायला वेळ लागतो जशी लघुद्रव्य तीक्ष्णद्रव्य लवकर पचतात ती ही गुरुद्रव्य पचायला खूप वेळ लागतो आणि जास्त प्रमाणात जर दिली तर या गुरुगुणामुळे अग्निमांदे येतं गुरुगुणाचं सेवन करणाऱ्या लोकांमध्ये आपल्याला लघुगुण वापरावा लागतो चिकित्सेमध्ये आणि लघुगुणाचा आहार विहार दिला तर गुरुगुणामुळे वाढलेलं त्यांचं वजन गुरुगुणामुळे आलेली ग्लानी गुलु गुरुगुणामुळे आलेली वाढलेलं वजन अशा पद्धतीने किंवा गुरुगुणामुळे वा आलेलं अग्निमांद्य हे लघुगुणाने उष्णगुणाने कमी करता येतं तर अशा पद्धतीचा हा गुरुगुण आहे आणि ज जी काही जीवनीय गृहणीय सारखी द्रव्य आहेत ती सगळी यात येतात गुरुगुणामध्ये येतात आणि अपतर्पणजन्य हेतू असलेल्या रुग्णांमध्ये या गुणाची द्रव्यं आपल्याला उडीद उडदासारखं द्रव्य असेल ते गुरुगुणाचं आहे तर अशी द्रव्यं आपल्याला वापरावी लागतात साहजिकच त्याच्यानंतरचा जो आ, हे येतो गुण येतो तो, तो लघुगुण आहे लघुगुण जो आहे तो महाभूताचा विचार करता आकाश आणि वायू आणि अग्नी आकाशवायू तर असतंच अग्नी महाभूत ही तीन महाभूताचं आधिक्य असणारा हा गुण आहे लघुगुण तुम्हाला मगाशी सांगितलं की गुरुगुणाचे हेतू असताना आपण लघुगुणचे द्रव्य वापरतो तर लघुगुणाची द्रव्य खूप आहेत ह्या लघुगुणामुळे शरीरामध्ये वात वृद्धी होते कफाचा क्षय होतो श्रोतसांमध्ये गेलेला कफ स्रोत स्रोतरोध हा लघुगुणामुळे कमी होतो त्याच्यासोबत उ सोबतीला जर तीक्ष्ण गुण असेल तर स्रोतसांमधला कफ क्षय करणे असं काम लघुगुणाने सुंदर होतं धातूंचं कर्षण होतं लघुगुणाने आणि जे गुरुगुणामुळे देहबल वाढलेलं आहे ते बल कमी होतं भारवृद्धी झालेली असते ती भारवृद्धी कमी करता येते लघुगुणामुळे जी गुरुगुणामुळे आलेली ग्लानी आहे आळस आहे तो लघुगुणाने तो नष्ट होतो आणि हा लघुगुण हा वात वाढवणारा आहे आणि शुक्र कमी करणारा आहे शुक्रामध्ये जर कफज दोष असतील किंवा शुक्र काही व्याधी झाल्या असतील तर हा गुण उपयोगी पडतो हा गुण पथ्यकर आहे विशेषत कारण हा गुण स्रोतोरोत दूर करणारा गुण आहे त्यामुळे हा गुण जशी मुगडाळ आहे तर मुगडाळ लघुगुणाची आहे तर हे आपण आहार्य द्रव्य नित्य वापरतो आणि हा गुण नित्यसेवनीय असा गुण आहे तर जी वाढवणारी द्रव्य आहेत शक्यतो कटू रसाची आणि वाढणारी जी द्रव्य ती लघुता लघु हा गुण असतो त्यांच्यामध्ये तो अपेक्षित आहे किंवा देवदारसारखी द्रव्यं आहेत रिंगणीसारखी द्रव्य आहेत त्यांच्यामध्ये लघुगुण हा आपल्याला शाखागत कफाचं कफ कमी करण्यासाठी उपयोगी पडतो पुष्कर मुळासारखे जे द्रव्य आहेत त्यांच्यामध्ये असलेला लघुगुण त्याच्या जोडीला असलेला तीक्ष्ण गुण हा त्या कफाचं साक्षात विलयन करतं आणि ब्लॉकेजेसमध्ये त्याचे रिझल्ट मिळतात तर असे लघुता ही फार महत्वाची आहे श्रोतोरोधामध्ये सूक्ष्म स्रोतसांमधला दोष घालवण्यासाठी चंदनासारखी लघु द्रव्य आहेत ज्याच्यात वृक्षगुण सोबत असल्यामुळे गणामध्ये ते येतात किंवा शाखागत पित्त असेल तर ते कमी करतात शीतगुण असल्यामुळे पित्ताचं शमन होतं तर अशा पद्धतीच्या लघुगुणाचा तुम्ही विचार करायचा आहे लक्षात ठेवायचा तो, तो आकाश आणि वायू महाभूत प्रधान आहे महाभूत प्रधान आहे नंतरचा जो गुण येतो तो आहे कुठला मंद मंद गुण हा गुण जो येतो तो तीक्ष्ण गुणाच्या उलटा गुण आहे मंद गुण जो आहे तो गुणांच्या विरुद्धचा गुण आहे त्यासाठी तीक्ष्ण गुण पण आपल्याला कळायला पाहिजे तर तीक्ष्ण गुणामुळे धातूंना शिथिलता येते ही शिथिलता मंदगुणाने कमी करता येते मंदगुण हा धातूंचं बळ वाढवतो जसं तीक्ष्ण गुण हे हा शोधन करतो दोषांचं शोधन करण्यासाठी तीक्ष्ण गुण अतिशय उपयुक्त आहे तसा मंद गुण हा शमन करण्यासाठी अतिशय उप उपयुक्त आहे मंदाने कफ वाढतो आणि वातपित्त असेल म्हणजे उष्णगुणाने वाढलेलं पित्त असेल चलगुणाने वाढलेला वात असेल हा वात मंदगुणाने कमी करता येतो किंवा तीक्ष्णगुणाने वाढलेलं पित्त असं जर तुम्ही म्हणजे हिरवी मिरची खातो आहे माणूस तिखट झंझणीत खातोय असं तीक्ष्णगुणाने वाढलेलं पित्त तुम्हाला मंदगुणाने कमी करता येतं मंदगुण हा धातुपाक थांबवतो थांबवतो गुणामुळे झालेला पाक पाकक्रिया पाक जी आहे खूप चहा पिणारी लोकं असतात दिवसभरात चार पाच 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 वेळेला त्यांच्यात पाक अवस्था जास्त दिसते जखम कुवळते तर अशी पाक अवस्था थांबण्यासाठी मंदगुण अतिशय चांगला आहे तीक्ष्ण गुणातून वाढलेलं पित्त हे म आणि त्याच्यातून झा उत्पन्न झालेला दाह म्हणजे अंगाची आगाग होती होते असे लोक सांगतात हात हे गुणाचा जो दाह आहे तो मंद गुणाने अतिशय सुंदर पद्धतीने कमी होतो आणि ह्याचं जर श्रेष्ठ उदाहरण मंद गुणाचं द्यायचं झालं तर तूप घृत तर गोघृत हे तुम्ही हे जे आहे ते मंद गुणाचं आहे यानंतरचा जो गुण आहे तो आहे गुण तीक्ष्ण गुण तुम्हाला मी सांगितला जो मंदाच्या विपरीत आहे तो तीक्ष्ण गुण आहे आणि हा तीक्ष्ण गुण जो आहे जो पृथ्वी महाभूताचा मंद गुण होता हा अग्निमहाभूताचा तीक्ष्ण गुण आहे तर हा तीक्ष्ण गुण दोषांना बाहेर काढणे हे काम अतिशय सुंदर करतो त्याच्या तीक्ष्णत्वेने मार्गाने व आधोमार्गाने तो बाहेर काढतो पाक करण्याची कुठल्याही गोष्टीमध्ये पाक करण्याची ताकद या तीक्ष्ण गुणात आहे किंवा गुरुगुणाने गुणाने आलेलं आल आळस गुरुता ही एका झटक्यात काढण्याची ताकद या तीक्ष्ण गुणामध्ये आहे जशी वचा तुम्हाला मी सांगितलं आज एक लेक्चर ऐकलं असाल तुम्ही वाचव्यादी त्याच्यामध्ये मी सांगितलं तर ही तीक्ष्ण गुणाने ते आळस निद्रा ग्लानी हे दूर करते मंद गुणामुळे आलेलं बोबर तोत्रेपणा असेल तो, तो वचाने कार्याने कमी होतो तीक्ष्ण गुण हा कफ कमी करतोच पण शिवाय तो पाकक्रिया पण वाढवतो तो व व्रण निर्माण करतो इतकी त्याच्यात तीक्ष्णता आहे मी मुद्दाहून चित्र दिलेली आहे तुम्हाला जरा डोळ्यासमोर येण्यासाठी जर व्रण असेल आणि तुम्ही तिथे तीक्ष्ण औषधं पोटात गेली तर त्या व्रणातून रस रक्त लसिका हे बाहेर यांचं स्रवण होऊ शकतं त्यामुळे गुणाने प्रचंड मोठ्या प्रमाणात दाह होतो आणि फित्त प्रकुपित होतं तीक्ष्णगुणचं सेवन केल्यानंतर रक्त खराब होतं अति अतिसेवन केल्यानंतर कफावृत्तवाद अतिशय सुंदर पद्धतीने कमी वेळात कमी करण्याचं ताकद उष्णापेक्षा तीक्ष्णामध्ये जास्त आहे तीक्ष्णाची जर उदाहरणं बघितली तर म मरीच आहे लसूण आहे दंतीसारखं द्रव्य तुम्हाला माहिती आहे मुळासारखं द्रव्य जे लघुमध्ये मी सांगितलं त्याचा गुण लघु आहे त्याचा तीक्ष्णही गुण आहे आणि त्यामुळे ते श्रोतोगत सूक्ष्म स्रोतसांमधला कफाचं विलयन करून सुखद रुग्णाला देतं जटामासासारखी तीक्ष्ण द्रव्य आहेत ही मज्जाग्नी साक्षात वाढवतात वचासारखी द्रव्यं आहेत ज्यांचं प्रमाण अतिरिक्त झालं की वमनोपग उलटीसारखी लक्षणं दिसतात करंजासारखी द्रव्य आहेत जे तीक्ष्ण गुणाची आहेत तर अशी द्रव्ये ही तीक्ष्ण गुणांची आहेत लक्षात ठेवायचं तीक्ष्ण गुण अग्निमहाभूत प्रधान आहे हां आणि धातूंचं पचन करणे दोषधातू संघात नष्ट करणे अशी कामं गुण अतिशय चांगल्या पद्धतीने करतो नंतरचा जो गुण येतो तो शीतगुण शीतगुण हा जलमहाभूत प्रधान गुण आहे जो थंडावा आणतो जो ओज वाढवतो हो असा गुण आहे लक्षात ठेवा द्रव्य एका गुणाने कार्य नाही करना करणार आहेत रसाचा विचार येणार विर्याचा विचार येणार सगळ्यांचा येणार पण आत्ता इथं फक्त गुणांबद्दल बोलतो आहे त्यामुळे गुणांविषयीच आपण सांगतोय तर शीत गुण हा ओजवर्धन करतो शैत्याने त्याच्यासोबत जर स्निग्ध गुण असेल तर शुक्रवर्धन सुंदर पद्धतीने करतो <coughs> त्याच्यासोबत जर गुण असेल चंदनासारखं असेल तर शाखागत पित्ताचं अतिशय सुंदर पद्धतीने किंवा श्रोतोरोधात किंवा त्वचा जीर्ण त्वचा विकार असतात ज्याच्यात पित्तभूष्ठ लक्षणं असतात अशामध्ये हा शीत गुण आणि वृक्षगण सोबत आले तर सुंदर पद्धतीने ते त् त्वचा विकार क कमी होतात हा शीतगुण मुरछेमध्ये उपयोगी येतो तृष्णेमध्ये उपयोगी येतो स्वेदामध्ये उपयोगी येतो दहामध्ये उपयोगी येतो तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की दाह कशाने होतोय आणि त्यानुसार आपल्याला गुण निवडता यायला हवेत तर उष्णतेने दाह होत असेल तर शीत गुणाची द्रव्य उपयोगी चांगली पडतात तीक्ष्ण गुणाने पित्त प्रकोपित होत असेल तर मंद गुणाची भृतासारखी द्रव्य कामाला येतात तर अशा पद्धतीचं शीतगुण हा दहा कमी करतो रक्ताचं रक्त गोठवण्याची ताकद शीत गुणामध्ये आहे विषामध्ये अतिशय उपयुक्त गुण आहे हा शीतगुण पित्तभूष्ठ लक्षणांमध्ये तरी तो उपयोगी ठरतो विषातून उत्पन्न अतिसार अशामध्ये हा शीतगुण उपयोगी पडतो रक्तस्राव जिथे असेल तिथे तुम्ही शीतगुण शीतद्रव्य वापरता जे स्तंभन चांगल्या पद्धतीने करतं उष्णगुणाने वाढलेल्या पित्ताचं शमन शीतगुण अतिशय सुंदर पद्धतीने करतं आणि शीतगुण वातामध्ये शीत आहे कफामध्ये शीतगुण असल्यामुळे वात कफाचा प्रकोप करतं पण जर शीताबरोबर वृक्षता असेल तर कफाचा शमन होणार आहे शीताबरोबर स्निग्धता असेल तर वात तर कफाची वृद्धी होणार आहे तर रक्ताचं प्रसाधन अतिशय सुंदर करणारा असा हा शीतगुण आहे जो चंदनामध्ये असतो त्यानंतर आता गेविया, गेविया, जे आपण द्रव्य पुढचं घेऊया गुण घेऊया ते म्हणजे उष्णगुण उष्णगुण हा अग्निमहा अग्नी महाभूत प्रधान आहे जसा तीक्ष्ण आहे तसाच आणि त्याच्यातला बारीक फरक आपण बघूया तर उष्णगुण हा अन्नाचं पचन करतो तीक्ष्णगुण हा पाक करतो उष्ण उष्णगुणामुळे चक्कर येणे तहान लागणे घाम दाह इत्यादी लक्षणं आपल्याला इत्यादी लक्षणं निर्माण करणारा हा गुण आहे वाढलेले दोष किंवा कफ धातू यांचं विलयन करणारा हा दोष आहे पित्ताचा प्रकोप करणारा हा गुण आहे आणि कफ कफ यांना वात कफ यांना शांत करणारा हा गुण आहे उष्णगुण तर उष्ण आणि तीक्ष्णामध्ये असं खूप फरक बघितला तर तुम्हाला एक जाणवेल म्हणजे कळेल की बाबा जर वर्गात वात कफ नावाचे जर दोन दंगा करणारे विद्यार्थी असतील तर त्यांना ओरडून खाली बसवणारा हा गुण आहे तो उष्णगुण आहे उष्णगुणाचे जे शिक्षक असतील ते त्यांना ओरडून खाली बसवतील आणि तीक्ष्ण गुणाचे शिक्षक आहेत ते त्यांना ते बाहेर काढतील अशा पद्धतीचं तुम्ही डोक्यात घेतलं तर तुम्हाला ते दोन गुण कळण्यासारखे आहेत तर उष्णगुणानेही शोधन होतं पण त्याच्यासोबत जर तीक्ष्णता आली तर ते जास्त प्रमाणात होतं त्यामुळे मुलांना शांत बसवणं ओरडून हे उष्णगुण करेल आणि वर्गाच्या बाहेर काढणं हे तीक्ष्णगुण अतिशय सुंदर पद्धतीने करेल त्याच्यानंतरचा जो गुण येतो तो स्निग्ध गुण येतो स्निग्ध गुण हा जल पृथ्वी महाभूत प्रधान आहे शरीराला ओलसरपणा देणं स्निग्धता देणं हा तीक्ष्ण गुण हा स्निग्ध गुण अतिशय चांगला करतो स्निग्ध गुण तुम्हाला माहितीच आहे बृहण करणारा गुण आहे तर्पण करणारा गुण आहे जसा गुरुगुण आहे पण गुरुगुणामध्ये पृथ्वी आणि जलता आहे निग्दग गुणामुळे जलता आहे जल महाभूत जल आणि जल प्राधान्य करून आहे आणि पृथ्वी नंतर जी आहे नंतर पन करना है, तरपन करना है गुरु का। हा पण ग्रहण करणार आहे तर्पण करणार आहे गुरुगुणासारखा हा धातूंचं निर्माण करणार धातू पुनर्निर्माण करण्याची ताकद या गुणामध्ये आहे म्हणजे लिगामेंट टेअर टिअर होणं किंवा कुठे कट कट असणं मसल्स टिअर असणं अशा ठिकाणी स्निग्ध गुणाची द्रव्य वापरली लावली असता तिथे तो धातू पुनर्निर्माण होण्याची क्षमता या गुणात आहे हा बल वाढ वाढवणारा गुण आहे वर्ण वाढवणारा गुण आहे इंद्रियांना बळ देणारा हा गुण आहे हा वृक्षभाव आहे यामध्ये जसा गुरुमध्ये आहे दृढ शरीराला दृढ करणे हे या गुणामध्ये आहे कफवर्धन करणारा वातशमन करणारा आणि मळाला सुखाने बाहेर पडू देणारा मळामध्ये असलेला वृक्षता ही अतिशय सुंदर पद्धतीने बाहेर फेक देणारा हा गुण आहे स्निग्ध गुण जो विदारीमध्ये आपल्याला दिसतो विदारी गुरु पण आहे स्निग्ध पण आहे त्यामुळे ती सुंदर शुक्र वर्धन ठरते शतावरी ही तशीच आहे तर तूप हे स्निग्धही आहे मंदही आहे मंद गुणाचा आहे स्निग्ध गुणाचा आहे तूप हां तर गोघृतही स्निग्ध गुणाचं तुम्ही घेऊ शकता असा स्निग्ध गुण विचारात विचार, विचार करायचा त्याच्यानंतरचा जो गुण आहे तो वृक्षगुण आहे जो वायू अग्नी पृथ्वी अशा महाभूताचा आहे वृक्षगुण आणि जो शरीराचं शोषण करणारा गुण म्हटलात तुम्ही तरी चालेल गुणाचं शोषण करणारा असा गुण आहे जो वृक्षता आणतो कर्षण करतो शरीराला थकवा आणतो अति प्रमाणात घेतला गेद, असता धातूंचं शोषण करतो त्यामुळे बळ वर्ण हानी होते इंद्रियांचंही शैथिल्यता येते आणि वार्धक्य येणारा असा हा गुण आहे याने ओजाच्या विपरीत असल्याने शुक्राच्या विपरीत असल्याने आयुर्मान कमी होतं जर तो अतिसेवन अति प्रमाणात घेतला गेला खूप काळापर्यंत घेतला गेला तर या गुणाचे गुणाचा त्रास व्हायला लागतो हा गुण लेखन करतो वजन चांगलं कमी करतो ज्यांच्यात खूप घाम येतो आणि अशा स्थूल रुग्णांमध्ये हा वृक्षगुण अतिशय सुंदर काम करतो ज्यांना घाम येत नाही असे स्थूल लोकांना तीक्ष्ण गुण उष्णगुण अतिशय सुंदर पद्धतीने लेखन करतं तर वृक्षगुण हा म्हणजे खदीर आहे कुटज आहे हे वृक्षगुणाची द्रव्ये आहेत आणि ती वायू पृथ्वी महाभूत प्रधान द्रव्य आहेत अशा पद्धतीचा हा गुण तुम्ही लक्षात घेऊ शकता नंतरचा जो गुण आहे तो श्लक्ष्ण गुण आहे श्लक्ष्ण गुण हा जो गुण आहे तो तुम्हाला स्पर्शाने कळण्यासारखा गुण आहे म्हणजे तुळतुळीत असणं किंवा गुळगुळीत असणं असा जो प्रकार आहे ज्याच्यावरून स्लिप होते ज्याच्यावरून सरकतो आपण असा हा गुण आहे आणि तो खराच्या विपरीत आहे म्हणजे खरामध्ये खर खडबडीतपणा खरामध्ये आहे आणि श्लक्ष्णपणा जो आहे तो श्लक्ष्णपणा श्लक्ष्ण गुण हा गुळगुळीत अशा दृष्टीने आहे हाही शरीराचं पोषण करतो घट्टपणा शरीराला घट जो घट्टपणा ज्याला म्हणतात तो हा गुण आणतो हा व्रणांचं रोपण सुंदर पद्धतीने करतो आणि ते व्रण अर्थात शुद्ध असायला पाहिजेत अशा शुद्ध व्रणांचं रोपण करतो म्हणजे तुम्ही व्रण शोधन तेल वापरलं किंवा शोधन व्रणांचं सुंदर केलं आणि रक्तवर्णी असं शुद्ध व्रण असेल तर अशा व्रणांचं रोपण हा गुण चांगला करतो जो घृतामध्ये आहे शतावरीमध्ये आहे तर हा कफ धातू वाढवणारा धातू भ्रहण करणारा असा गुण आहे आणि जो अनेक द्रव्यांमध्ये भृहणी द्रव्यांमध्ये जीवनीय द्रव्यांमध्ये तुपासारख्या ह्याच्यामध्ये आपण तो मोठ्या प्रमाणात वापरतो गुण ह्याच्यानंतरचा जो गुण आहे लक्षण झाला आता जो आहे तो खरं गुण जो आहे खर गुण हा श्लक्षणासारखाच आहे जो स्पर्शाने आपल्याला कळतो हा लेखन आहे म्हणजे तूप तूप खाऊन शतावरीसारखी म्हणजे गृहणीय द्रव्य खाऊन अशी द्रव्य खाऊन जर तुमच्या श्लक्षण गुणाने जर वजन वाढलं असेल म्हणजे वजन हे उदाहरण करण्यासाठी मी देतोय पोषण झालेलं असेल तर खरं गुणाने ते ले धातू लेखन किंवा मेदलेखन हे सुंदर पद्धतीने होतं व्रणांचं लेखन व्रण असतील तर त्याचं लेखन या गुणाने करावं आणि नंतर लक्षण गुणाच्या द्रव्याने रोपण करावं अशा पद्धतीचं हे क करू शकतो आपण तर लेखन करण्याचं काम खरं गुण करतो कधी कर कधी जखम जखम आली असते आणि ती वर त्याचं जे वर आलेल्या जखमा म्हणतात असतात उत्साधन आणि अवसाधन अशी दोन कर्म आहेत त्यातलं अवसाधन करण्याचं काम हा खरं गुण करतो आणि साहजिकच आहे की हा वात वाढवणार आहे आणि हा द्रव्य हा गुण आपण वेखंडासारख्या ह्याच्यामध्ये हा गुण आपण वापरतो खरं गुण आता पुढचा जो गुण आहे तो आहे सांद्रगुण सांद्रगुण हा गुरुगुणासारखाच पृथ्वी महाभूत प्रधान आहे तर हा सांद्रगुण द्रवाच्या विपरीत आहे जसं द्रव कसं असतं की पा द्रवगुण एका जागेवरून दुसऱ्या जागी जातो त्याच्यामध्ये ओलावा असतो तसंच सांद्रमध्ये नसतं सांद्र एका जागी स्थिर असतो <coughs> त्याच्यामध्ये मंदता असते जी द्रवामध्ये चलता आहे ती सांद्रामध्ये मंदता असते जसं तुम्ही लोणी घ्याल लोणी हे सांद्र आहे किंवा दुधाची साय ही सांद्र आहे तर हा द्रवविपरीत गुण आहे आणि हा ह्याच्याने ह्या गुणामध्ये कधी कधी होतं ह्याच्याने प्रसादनही होतं द्रव गुण वाढून कुठ जी जर कुठली व्याधी असेल त्यामध्ये हा गुण गुण वापरता येतो आणि ह्या गुणामुळे ही पाक ही क्रिया थांबते कमी होते आता जर शरीरात तीक्ष्ण उष्ण गुण पित्ताचे वाढले असतील द्रवगुणांनी जर पित्त वाढलं असेल तर पाक ही क्रिया फार भरभर होते तर अशावेळी सांद्रगुण गरजेचा आहे यानंतर एक गुण घेऊया आणि आपण लेक्चर थांबूया यानंतरचा जो गुण आहे तो द्रवगुण आहे दव द्रवगुण हा जलमहाभूत प्रदानच आहे आणि जो सांद्राच्या विपरीत आहे हा ओलावा आणणे शरीरात मऊपणा आणणे हा गुण अतिशय गरजेचा आहे आपण जेवताना मधीमधी पाणी पिणं हे द्रवगुण सांगण्याचंच एक उद्देश आहे अन्नाला मऊपणा आणणे पचण्याची क्रिया चांगली करणे आणि आहार रसाचे धातूपर्यंतचं जे जाणं आहे ती गती आहे जी सहजता आहे ह्या द्रवगुणामुळे होते किंवा मळाचं बाहेर पडणं हेही या द्रवगुणामुळेच होतं मोस्ट ऑफ द आपले जे मल आहेत म्हणजे स्वेद आहे असेल किंवा मूत्र असेल किंवा कफ असेल किंवा पित्त असेल ही सगळी द्रवगुणाचीच आहेत द्रव मल म्हणतात त्याला आणि द्रवगुण वाढला तर ही सगळी मलं वाढतात आणि द्रवगुण खूप काही तुम्हाला प्रत्येकाला माहितीच आहे आणि याची उदाहरणं दूध असेल जल असेल बोक्षु हे असेल इक्षुरस असेल तर ही द्रवगुणाची जलमहाभूताची द्रव्य आहेत आता आपण बारा तेरा गुण घेतली बाकीचे गुण आपण दुसऱ्या भागात घ्यायची आहेत तोपर्यंत धन्यवाद